लागडा पोपटलाल ही चोप तर द्यावाच लागेल, हिशोब द्यावाच लागेल ना आता। मग आता त्या एकनाथ शिंदेकडले हिशोब माग, त्यांचं स्टेटमेंट आहे, त्यांचं स्टेटमेंट आहे की माझे कोट्यावधी रुपये हे शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत, मी दिलेले आहेत का, कोट्यावधी रुपये माझ्यानुसार हा आकडा 100 कोटीच्या वर आहे माझ्या आमच्या सगळ्यांच्या माहितीनुसार आणि त्या भागातल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा 100 कोटीच्या वर आहे आणि गेल्या 10 वर्षांमध्ये ही रक्कम त्यांच्याकडे पोहोचलेली आहे। प्रश्न आहे का, याचा शोध ईडीने घ्यायला पाहिजे आणि जर हा गुन्हेगारी स्वरूपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असेल, त्याने स्वीकारला असेल, तर पीएमएल ऍक्टनुसार त्यांच्यावरती अशा प्रकारची कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। याचे पुरावे काय आहेत सर? या कायद्याला पुरावा लागत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो। स्टेटमेंट आम्हाला त्यात अशाच प्रकारच्या स्टेटमेंट होते, आम्हाला सगळ्यांना अटका झालेल्या आहेत। स्टेटमेंट आहे, यांनी स्टेटमेंट दिलं आहे, स्टेटमेंट हाच पुरावा असतो पीएमएल ऍक्टमध्ये। पीएमएल ऍक्टमध्ये एखाद्या व्यक्तीच्या स्टेटमेंटवर दुसऱ्या व्यक्तीला अटक केली जाते हाच पुरावा, म्हणून तर त्या कायद्याचा गैरवापर होतो आहे। मग गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते सांगतायत कोट्यवधी रुपये मी एकनाथ शिंदेने गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहेत, हाच पुरावा आणि हा पुरावा आहे। मग ईडी कुठे आहे, आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे, सीबीआय कुठे आहे, गृहमंत्रालय कुठे आहे, का ते फक्त विरोधी पक्षासाठी आहे? याच्यामध्ये फरक असा आहे की एफआयआर झाल्याशिवाय राज्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी ईडी याच्यामध्ये पडत नाही। या गुन्ह्यामध्ये एफआयआर झालेली आहे गणपत गायकवाडी, त्याच एफआयआरचा वापर करून ईडी आपला एफआयआर लॉज करू शकतो। फक्त प्रश्न असा आहे की या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष ते आहेत ना एक बोबडा नागडा पोपटलाल हिशोब तर द्यावाच लागेल, हिशोब द्यावाच लागेल ना आता। मग आता त्या एकनाथ शिंदेकडले हिशोब माग, तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवाडनं सांगितलंय, काय सांगितलंय, सांगितलंय ना माझे कोट्यावधी रुपये पडलेत। अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगल्यावर आणि विचार हिशोब माग, ही बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यांना। हा